काढले तिथलं होत नाही बोला तिथलं ते हळू बोलतात. तेच म्हणणार होते मी. मी काय करू जे होतंय शतकामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि महासत्तेचा उदय झाला. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी राजे राजाराम ताराबाई यांनी मराठी राज्याचे औरंगजेबाच्या मुघली हल्ल्यापासून संरक्षण केले. 1294 ला अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्राच्या रामदेवराव यादव यांचा पराभव केला. महाराष्ट्रात मुस्लिम राजवट सुरू झाली. त्यानंतर बहामनी सुलतानाची सत्ता 1347 ते 1510 नंतर आदिलशहा 1490 पासून अहमदनगरच्या निजामशाहीची सत्ता होती. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी सुरुवातीला जरी विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार असले तरी नंतर स्वतंत्र मराठा छत्रपती म्हणून उदयाला आले. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात 17व्या शतकात मराठी सत्ता उदयाला आली. सर्व त्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाते. शिवाजी महाराजांची अभ्यास करताना काही साधने उपलब्ध आहेत. ही साधने पुणे येथील पेशवे दफ्तर
पुणे आर्काइव्स किंवा मुंबई आर्काइव्सला आहे. तर या साधनांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी, फारसी, पाश्चात्य भाषेत पण आहेत. संस्कृत साधनांमध्ये अनुपुराण, शिवभारत, कवी परमानंद यांचं, जयराम पिंडे यांचं परिणाम सर्वत्र धोरण आख्यान, निश्चल पुरी आणि गोविंद गरळे यांनी लिहिलेले शिवराज्याभिषेक कल्पतरू आणि इतर संस्कृत साधनेमध्ये भोसले वंशावळी, बुधभूषण, परमानंद कव्य. बुधभूषण हा ग्रंथ स्वतः संभाजीराजांनी लिहिलेला होता. मराठी साधने इतिहासाच्या साधनांमध्ये अस्सल कागदपत्रांना महत्व आहे. त्याचे महत्व सांगताना वी का राजवाडे यांनी 18 खंडाच्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे, पृथ्वीवरील जुन्यात जुने वाङ्मय जसे वेद तसेच अर्वाचीन युगाच्या प्रारंभीचे ही 17व्या शतकातील पत्रे आहेत. इतिहासाचार्य राजवाड्यांनी आणखी एका ठिकाणी अनेक बकरींपेक्षा अस्सल कागदपत्रांचे एखादे छोटे ठोरे सुद्धा मौल्यवान आहे असे सांगितलेले आहे. मराठींच्या इतिहासाची 22 साधने आहेत. त्याच्यामध्ये शिवचरित्र साहित्य खंड 13, नंतर शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 3, ताराबाईकालीन कागदपत्रे खंड 3, जिजाबाईकालीन कागदपत्रे खंड 3 शकवल्या. स्वभाविका किंवा महत्वपूर्ण घटनांच्या नोंदी करण्याची पद्धत इस्लामी राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये प्रचलित होती. मराठींनी या पद्धतीचे अनुकरण करून शकावली तयार केल्या. शकावलीचे महत्व विषद करताना वासी बेंद्रे असे म्हणतात की बखरीतील विसंगत दिसणाऱ्या तपशिलाला संगती देणारे व कागदपत्रातील त्रुटीत माहिती साधणारे व मराठ्यांच्या इतिहासाची बिनचूक इतिहास बिनचूक मानणारे असे शकावली हे एक महत्वाचे साधन आहे. शकावलीमध्ये जेदे शकावली जास्त महत्वाची आहे. पोवाड्यांमध्ये अफजल खानाचा पोवाडा, तुळशीदासाचा पोवाडा, सिंहगडचा पोवाडा, बखर वाघ्मय. शिवकालाचा सत्यासत्य इतिहास कथन करणाऱ्या अनेक बखरी उपलब्ध आहेत. सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी 1697 पूर्ण केली. त्यानंतर 91 कलमी बखर लिहिली गेली. चिटणीस बखर, शिवदिग्विजय, शिवाजी प्रताप, चित्रगुप्त बखर इत्यादी बखरी त्या काळातल्या किंवा समकालीन असं म्हणलं तर जास्त संयुक्त ठर. इतर भाषेतील साधने हिंदी भाषेतील कवी भूषण यांची शिवराज भूषण आणि शिववावनी प्रसिद्ध आहे. कानडी साधने गोविंद वैद्यांचे कंठीर वनरसराज विजयम, निंगण्या कवीच्या केळा दिन उपविजयम, चिद्देवराज यांच्या दीपन्नम इत्यादी. फारशी साधनांमध्ये मासिर ई अलंगिरी, हाफिकांचे मुंतबक फुलकान, भीमसेन सक्सेनाचे तारीखा दिलपुषा, ईश्वरगड नागरते, कुतुबुद्दीन ई अलंगिरी अशा प्रकारचे फारसी ग्रंथ त्यामध्ये फारसी पत्रव्यवहार आहे. पाश्चात्य भाषेतील साधनांमध्ये 17व्या आणि 18व्या शतकात भारतात इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज व्यापारी आले होते. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाच्या नोंदी आपल्या डायऱ्यांमध्ये करून ठेवल्या. फॅक्टरी रेकॉर्ड्स महत्वाचे आहेत. लंडन, लिस्बन, पॅरिस इत्यादी दफ्तर खाते यात मराठ्यांच्या इतिहासासंबंधी कागदपत्रे सापडतात. सुरुवातीला भोसले घराणे, शहाजीराजांचा जन्म भोसले कुळात झाला. हे भोसले घराणे चितोड येथील सूर्यवंशी सिसोदे राजपुतापासून, तर काही इतिहासकार म्हणतात उदयपूरच्या सिसोदिया घराण्यापासून कोकण पावला. अर्थात हे जातीय व उच्चवर्गीय क्षत्रिय होते. शहाजीराजांच्या पित्याचे नाव मालवजी आणि पुलते. जहागिरी मिळालेली होती. याच्यामध्ये सतराव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र, कर्नाटका प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. अहमदनगरची निजामशाही विजापूरचे अधिकारी यांच्यात संघर्ष झाला. शहाजीने आपले युद्ध कौशल्य डोळ्यात भरेल अशा तऱ्हेने प्रथम दाखवले.
शहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला. आदिलशाही शहाजीराजे बराच काळ राहिले. त्यांचा मोठा मुलगा संभाजी म्हणजे शिवाजींचा शिवाजीराजांचा मोठा भाऊ शहाराजांबरोबर राहत असे. कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजीचा मृत्यू झाला. त्यावेळी अफजल खानाने दगा फटका केला आणि 1662 मध्ये शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. परत कर्नाटकात गेले. बेदूरच्या स्वारीची जबाबदारी सोपवण्यात आली. ही स्वारी त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली. या स्वारीहून परतताना शिवमोग्गा जिल्ह्यातील बरुआ पट्टण जवळ होडी केली या गावी त्यांनी मुक्काम केला. या ठिकाणी शिकार करताना घोड्यावर स्वार होऊन हरणाचे पाठी लागले होते. मंगळूर येथील शहाजीराजांच्या दरबारामध्ये संस्कृत कवींनी वर्णन केलेले आहे. ते म्हणजे विजयनगरच्या दरबाराशी ते वर्णन मिळते जुळते आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा जो प्रयत्न झाला तो शहाजीराजांचा कारभार निश्चितच त्यामध्ये प्रेरणादायी ठरलेला आहे. शिवाजी महाराजांचे कुलदैवत महाराष्ट्राबाहेर भारतात आणि लोकोत्तर तुळजाभवानी होते. शिवाजी महाराजांचा उदय आणि स्वराज्याची स्थापना. शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी त्यांचे वडील शहाजी मुघलांविरुद्ध लढण्यासाठी परमंत्रात गेले होते. शहाजीचे संभाजीचे सासरे जुन्नरजवळ शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्याजवळ जिजाबाईला ठेवून आत्र्याचे व संरक्षणाचे स्थान शहाजी राजांनी निवडले होते. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजांचा जन्म शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर झाला. शिवाजी राजांच्या जन्मतारखेबद्दल वाद होता. काही इतिहासकार 1627-1628 शिवाजी जन्म वर्ष सांगतात. तर जगन्नाथ सरकार या सत्ता सरदेसाई व 1920 च्या अगोदरचे काही इतिहासकार अपवाद वगळता सर्व इतिहासकारांनी शिवजन्म वर्ष 1551 मानले आहे. 1551 ख्रिस्ती कालगणनेचे ही तारीख 19 फेब्रुवारी 1630 अशी होते. पुरंदरेंसारखे श्री शिवाजी आणि इतर शिवचरित्रकारही ही तारीख नोंदवतात. म्हणून 19 फेब्रुवारी 1630 ला शिवजी जन्मले हे बरोबर. त्यांचे बालपण सगळे शिवनेरी माहुली पेलगिरी इतर ठिकाणी गेले. परमानंद कवीने शिवभारतात त्यांचे वर्णन केलेले आहे. रामायण महाभारताच्या कथांमधून नीतीबोध होत राहिला. रामायणाच्या कथेतून रामाच्या आदर्शातून आदर्श राजाविषयीचा विचार स्पष्ट होत गेला. लोककल्याणकारी राजा ही संकल्पना या वाल्मनाच्या कुठेतरी निश्चित स्वरूप घेऊ लागली होती. शिवाजी राजांच्या शिक्षणासंबंधी दोन मोठ्या इतिहासकारांनी फार मोठ्या इतिहासकार गैरसमज निर्माण झाला. शिवाजीच्या हस्ताक्षरात अस्सल पत्र उपलब्ध झालेले नाही. या वस्तुस्थितीचा आधार घेऊन ग्रँड ऑफ आणि सर येदुना सरकार इतिहासकारांनी शिवाजी हा विरक्षण होता त्याला लिहिता वाचता येत नव्हते. प्रतिवादन केले होते. अलीकडे शिवाजी साक्षर होता त्यांना लिहिता वाचता येत नव्हते हे अनेक पुराव्यांनी सिद्ध झाले आहे. कवींद्र परमानंदांनी शिवभारतात शिवाजी 6 वर्षाचा झाल्यावर त्याला पंतोजीच्या मांडीवर बसून अक्षर ओळख करून दिली असे स्पष्ट झाले होते. पुणे सुपे जहागिरीची व्यवस्था आणि पुनर्व्यवस्था 1636 च्या मोगल आणि आदिलशाह यांच्यामध्ये झालेला कहाणी दक्षिणेत बराच काळ सुरू असलेला संघर्ष थांबला व शांतता निर्माण झाली. शहाजीराजांच्या आग्रहाखातर विजापूर दरबाराने शहाजीला जहागिरी व्यवस्था पाहण्यासाठी व्यवस्था पाहण्यासाठी शहाजीराजांना दुसरी व्यवस्था करणे भाग पडले. या कामगिरीवर दादाजी पांडे अनुभवी आणि कर्तबगार विश्वासू अशा माणसाची नेमणूक केली. दादाजी पांडे हे पुणे प्रांतातील
आरस परगण्यातील मलठणचा कुलकर्णी होते. त्यांच्या गावाजवळ हिंगणी, बेर्डी, देवगाव इत्यादी भोसल्यांची पाटील किती नावे येत होती. सोळा फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी यांचा जन्म झाला आणि शिवाजीच्या जन्मापासून एक नवे युग अवतरले. शिक्षण दादोजी शिंदे यांच्याकडून प्राप्त करून घेतली. शहाजीराजांनी 1640 आणि 1641 मध्ये पुणे जहागिरी शिवाजीराजांकडे सुपूर्द केली. 15 वर्षे मावळ्याच्या देशमुखांचा बंदोबस्त करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त ठेवली. राज्यकारभार व न्यायदानाबाबत शिवाजी काटेकोर होता. प्रजेला छळणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी प्रसंगी फार प्रदर्शन केले होते. आपल्या पराक्रमाने शिवाजीराजांनी विविध मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. दक्षिण आणि उत्तरेकडे जावळी रोहिडा सुपे काबीज केले. साम्राज्यस्त विस्तार केला. महाबलाढ्य आदिशाही सरदार अफजल खान याचा 10 नोव्हेंबर 1658 रोजी वध करून त्यातून भारतीय राष्ट्राला शिवाजीचे महत्व वाढले. शाहिस्तेखानाची बोटे कापली. मात्र मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी मुत्सद्देगिरीतून शिवाजीराजांना सह करावा लागला. याला पुरंदरचा तह असे म्हटले आहे. शिवाजीराजांनी लोकांना शिवाजीराजाला लोकांनी राजा म्हणून स्वीकारले होते. मात्र सुराज्याला निश्चित स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने रायगडवर 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. असामान्य राजा, युगप्रवर्तक व्यक्तिमत्व, श्रेष्ठतम सेनापती असे शिवाजीराजांचे वर्णन केले होते. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. मोगल आक्रमणे या काळात वाढली होती. परंतु संभाजीराजाने रामचंद्रपंत, अमात्य प्रल्हाद पंत, संताजी घोरपडे इत्यादी सरदारांच्या सहाय्याने मुघल शक्तीला समर्थपणे तोंड दिले. लढा दिला. राजारामाने देखील या परिस्थितीने महाराणी ताराबाईने मोठा लढा दिला. परिणामी मराठी सत्ता जिंकायचे हे औरंगजेबाचे केवळ स्वप्नच राहिले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या विघटनाला सुरुवात झाली. औरंगजेबाचा मुलगा आजम शाह याने शाहूची सुटका केली. शाहूस अनेक सरदार येऊन मिळाले. मात्र ताराबाई शाहू यांच्यात वारसा संघर्ष झाला. शाहूने खेड आणि सातारा जिंकले. सातारा येथे आपली राजधानी बनवून नवे अष्टप्रधान मंडळ जाहीर केले. 16 नोव्हेंबर 1713 रोजी बाळाजी शाहू त्याची योग्यता मिळून शाहूने त्याला पेशवाईची वस्त्रे दिली. बाळाजीने शाहू विरुद्ध बंड करणाऱ्या सरदारांना वटणीवर आणले. बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव पेशवा झाला. बाजीरावाने मराठी साम्राज्याचा विस्तार केला व मराठ्यांच्या स्वराज्याला मिळवून दिले. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठी राज्यांची मुलुकगिरी व साम्राज्य विस्तार केले. कोळी दौरे चालू होते. अग्र्याचा यादवी नागपूरच्या भोसल्यांचा संघर्ष विशेषतः गाजला. मराठ्यांच्या इतिहासात पानिपतच्या तिसऱ्या पानिपत युद्धात फार मोठे महत्व आहे. ही लढाई मराठा आणि अफगाणिस्तानचा 27 अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. प्लासीच्या लाजणीने इंग्रजी सत्तेची मुळे पानिपत मुळे बळकट झाली. बंगाल मद्रास येथे इंग्रज सत्ता स्थापन झाली. मुघलांचे महत्व संपले. मराठे नामोहरम झाले. अब्दाली उभून समोरासमोर छावणी करून जवळ 1 नोव्हेंबर पासून 2.5 महिने होता. 26 नोव्हेंबरच्या सुमारास अब्दालीने आपल्या छावणीची जागा बदलली. धान्य पुरवठा सोपावा म्हणून अब्दालीने आपली छावणी यमुनेच्या बाजूला सरकवली. मराठ्यांच्या छावणीपासून अब्दालीची छावणी 6 ते 8 मैल होती. मराठ्यांच्या व अब्दालीच्या सैन्याच्या लहान लहान चकमकी सतत होत होत्या. 7 डिसेंबरच्या चकमकीत 1500 रोहिले व मराठ्यांकडे बळवंतराव मेहेंदळे ठार झाला. गोविंदपंत बुंदेले ठार मारल्यानंतर मराठ्यांना 15 डिसेंबरपासून त्यांचे उपासमार होऊ लागले. 10 डिसेंबरला अब्दालीने छावणी करत बदलली. गोविंदपंत मारला गेला. 3-4 दिवसात दिल्लीला काफी केले कळल्याने 13 जानेवारीला भाऊने अब्दालीची होळी म्हणून यमुनेच्या तिथे जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 23 डिसेंबरला अगदी हितकारक ठरला. छावणीत 2 दिवस लोकांना अन्न मिळण्याचे झाले तेव्हा 13 जानेला दुसऱ्या दिवशी बाहेर पडण्याचा निश्चय भाऊने केला.
मराठ्यांच्या इतिहासात माधवराव पेशवंतांचा महत्वपूर्ण मानला जातो. भारतभूमीत इंग्रजी सत्तेचा प्रारंभ झाला तो याच काळात. माधवराव पेशवा झाले त्यावेळी मराठी राज्याची स्थिती संकटमय होती. शेजारीच पैसा नव्हता, शत्रू डोकेवर काढू लागला होता. याशिवाय पानिपतावर गेलेली अब्रू परत मिळण्याचे मोठे कार्य माधवरावांसमोर होते. राघोबा माधवरावाला अडचणी निर्माण करत असे. माधवरावांनी आपल्या ऐतिहासिक कर्नाटकात एकूण 4 साऱ्या हैदर अलीवर केल्या व हैदर अलीचे संपूर्ण उच्चाटन करताना करता आले नाही. याचे कारण म्हणजे राघोबा दादा पुण्यात काही अडचणी निर्माण करीत असे. माधवराव पेशव्यांना इंग्रजांचे वाटते सामर्थ्य धोकादायक बनत चालत असल्याची कल्पना आली. राज्यकर्त्यांच्या अंगी आवश्यक असणारे गुण माधवरावांच्या अंगी पुरेपूर होते. माधवरावांनी पानिपतानी बिघडलेली राज्यकारभाराची घडी नीट रचून दिली. ग्रँड ऑफने पानिपतामुळे मराठी राज्याचे जयस्थान झाले, त्यापेक्षा अधिक नुकसान माधवरावांच्या निधनाने झाले असे म्हणते. माधवरावांच्या पश्चात त्यांचा लहान भाऊ नारायणराव पेशवा झाला. रघुनाथराव नारायणराव यांच्या सबकाचे संबंध नव्हते. अविचारी लोकांच्या संबंधाने नारायणरावांनी रघुनाथरावांना प्रेरित टाकले. नारायणरावांनी प्रभू मंडळीचे वेळ घेते त्यांना शूद्र ठरवले. नारायणरावने रायगड किल्ला जिंकून आप्पाजी हरीच्या हाती दिला. पुण्यात त्यावेळी इंग्रजांच्या वतीने मॉस्की हा राहत होता. परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. राघोबा दादांच्या पुढाकाराने तुळापावर व कारजांच्या सल्ल्याने नारायणरावात धरावे असे ठरले. परंतु पत्रामध्ये धतामा आनंदीबाईने केला. नारायणरावच्या वधानंतर परत अस्थिरता निर्माण झाली. नारायणरावच्या वधानंतर रघुनाथरावाने आपले पेशवत्व जाहीर केले. दरम्यान नारायणरावच्या पत्नीस पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. अवघ्या 40व्या दिवशी त्याला पेशवे घोषित करण्यात आले. नारायणराव बंडखोर आहेत असे घोषित करण्यात आले. प्रथम नारायणरावच्या पत्नीच्या आणि नंतर सवाई माधवरावांच्या नावाने बारभाई मंडळाने पेशव्यांचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. हा कारभार 6 वर्ष चालला होता. पहिल्या 3 पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी स्वराज्यातून साम्राज्याकडे वाटचाल केली. पेशवे पुण्यात आल्यानंतर सखाराम बापू व नाना फडणवीस मुख्य झाले. दरम्यान याच काळात माजी शिंदे यांनी उत्तरेकडे मार्गदर्शन वाढवले. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव पेशवा बनला. त्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागले. अशामध्ये मराठ्यांच्या स्वातंत्र्य रक्षणाकरिता ब्रिटिशांनी दिलेल्या लढ्यात तो अपयशी ठरला. नारायणरावच्या वधानंतर बारभाईंच्या खोदे पुढे गुजरातकडे रघुनाथ पळत असता त्याला साथ देणे आनंदीबाईंना अशक्य ठरले. म्हणून धारच्या किल्ल्यात पवारांच्या आश्रयाला जाणे दिला. तेथे बाजीरावाचा जन्म झाला. परंतु रघुनाथराव आणि आनंदीबाई प्रमाणे त्याला जीवनाची सुरुवातीची वर्षे बंदिवासात काढावी लागली. 1796 तो पेशवा झाला. नाना फडणवीस यांना बाजीराव दौलतराव शिंदे आदींनी विश्वास हाताने कैद केले होते. नानाबरोबर मराठा शाहीतील सर्व शहाणपण लयाला गेले. इंग्रज मराठा यांच्यातील दुसऱ्या युद्धात मराठा मंडळाचा प्रमुख नियंत्रक होळकर नागपूरकर शिंदे होळकर नागपूरकर यांनी वसईचा तो अमान्य केला. त्यातून दुसऱ्या मराठा इंग्रज युद्ध झाले. इंग्रजांनी सरदारांना शरण आणले व प्रत्येकाची स्वतंत्रता केला. 1718 इंग्रज व पेशवा यांच्यात युद्ध झाले. मराठा इंग्रज युद्धाची पहिली फेरी 2 जून 1818 रोजी खैरी येथे मालकम व बाजीराव यांची भेट झाली. पेशवा इंग्रजांना शरण गेला आणि मराठ्यांची अवनती झाल्याने मराठेशाहीचा अस्त झाला. मराठेशाहीच्या अस्तासाठी काही कारण कारणीभूत आहेत. त्यामध्ये इतिहासकारांमध्ये एकमत नाही. प्रामुख्याने इंग्रजांनी मुख्यत्वेकरी दुर्बल मध्यवर्ती सत्ता चौथ्या जोगांची सौता सुभ्यांची आवड एकजुटीचा अभाव इत्यादी कारणे मराठी शाहीच्या रसाला कारणीभूत ठरली. या सर्व कारणामुळे मराठी शाही अस्ताला गेलेली दिसून येते. पुढचा चॅप्टर वसाहतवादाचा पूर्वरंग. वसाहतवाद म्हणजे ब्रिटिश भारतात आल्यानंतर
वसाहतवादाला सुरुवात झाली. वसाहतवादातूनच साम्राज्यवादाला त्या सुरुवात झाली. प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व्यापाऱ्यांचा पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार चालत होता. इसवी सनाच्या 16व्या शतकापासून युरोप खंडामध्ये मानवी संस्कृतीला एक नवीन वळण लागले होते. व्यापारी वर्गाचा समाजकारण व अर्थकारणात राजकारणात विशेषतः सहभाग वाढत होता. त्यांची महत्वाकांक्षा वाढली. पूर्वेकडे जाण्यासाठी जलमार्ग उपलब्ध झाल्याने हिंदुस्थानात पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रजांचा व्यापार वाढीला लागला. व्यापाराबरोबर युरोपियनांनी हिंदुस्थानात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांच्या हिंदुस्थानातील राज्यकर्त्यांबरोबर संघर्ष होत गेले. या संघर्षामध्ये ब्रिटिश व्यापारी यशस्वी होत गेले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार हिंदुस्थानास वाढीस लागला. त्यातूनच मुंबई मद्रास येथे त्यांनी आपल्या वसाहती स्थापन कशा प्रकारे केले याची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत. युरोपियनांचे आगमन आणि वसाहतवाद. युरोपीय भाषे या दोन्ही खंडामध्ये फार पूर्वीपासून दळणवळण चालू होते. आशिया खंड हे प्राचीन काळी अनेक सुधारणांचे महत्वाचे केंद्र होते. विद्या, कला, तत्वज्ञान, व्यापार इत्यादी विषयांचे ज्ञान आशिया खंडातून युरोपियनांना घेता येत होते. युरोपमधील स्पेन, पोर्तुगाल, पोर्तुगीज, हॉलंड, फ्रान्स, ब्रिटन इत्यादी राष्ट्रीय व्यापारामुळे सधन बनली होती. नेहमीच्या उपयोगाचे अनेक जिन्नस हिंदुस्थान, चीन इत्यादी आशियाई देशातून युरोपात जात. त्यामुळे हिंदुस्थान, चीन ही राष्ट्रीय संपन्न राष्ट्र म्हणून ओळखली जात होती. अलेक्झांडरच्या स्वारीनंतर हिंदुस्थानातून विविध प्रकारचा माल युरोपात मोठ्या प्रमाणात जाऊ लागला. सोने, हिरे, मोती, रेशीम, कापड, हस्तिदंत, कासवाच्या पाठी, निळे मसाले यांना युरोपात मोठ्या प्रमाणात मागणी होती. प्रसिद्ध तत्ववेत्ता हेगेलने या संदर्भात आपले मत पुढील प्रमाणे मांडलेले आहे. हिंदुस्थान म्हणजे आशाबद्ध करणारा एक देश आहे. येथे बाहेरून राजदूत, इतिहासकार, प्रवासी, व्यापारी मंडळी आलेली दिसली. पोर्तुगीजांचा हिंदुस्थानात प्रवेश. पूर्वेकडील व्यापार पश्चिम युरोपातील राष्ट्रांच्या ताब्यात जाण्यापूर्वी इटलीतील अनेक प्रजासत्ताक राज्यांनी तो व्यापार हस्तगत केला होता. त्यामुळे इटलीतील अनेक शहरे भरभराटीला आली होती. अमालफी, पिसा, फ्लॉरेन्स, व्हेनिस, जिनोवा ही प्रसिद्ध शहरे होती. ऍड्रियाटिक समुद्रापासून ते कॉन्स्टॅन्टिनोपल पर्यंत सर्व किनाऱ्यावर व्हेनिसची व्यापाराची व लष्करी ठाणी होती. चीन व हिंदुस्थानातील बराच माल काळ्या समुद्रावरून कॉन्स्टॅन्टिनोपल येथे येत असेल. युरोप आणि पूर्वेकडील देश यांच्या व्यापारी मार्गावरील कॉन्स्टॅन्टिनोपल हे महत्वाचे ठिकाण होते. हे ठिकाण आपल्या ताब्यात राहावे म्हणून पाश्चात्यांनी सतत धडपड चालू केली. परंतु तुर्कांनी हे ठिकाण 1453 मध्ये जिंकून त्यांची फार मोठी निराशा केली होती. वास्को द गामाने कालिकटच्या जामोरीन राजाबरोबर मैत्री संपादन केली. जामोरीन राजाने त्याला आपल्या राज्यात वखार बांधण्यास परवानगी दिली. अशा प्रकारे पोर्तुगीजांचा हिंदुस्थान बरोबर पुन्हा व्यापार सुरू झाला. पुढे कोचीनचा राजा त्रिमपारा याचा आश्रय मिळाल्याने पोर्तुगीजांचा मलबार किनाऱ्यावरील वखारी स्थापन झाल्या. पोर्तुगीजांनी कालिकत, कॅन्नूर, गोवा वगैरे ठिकाणी किल्ले बांधले. पोर्तुगीज लोकांस हिंदुस्थानकडे जाण्याचा स्वतंत्र जलमार्ग मिळाल्यापासून ते हिंदुस्थानचा हरेक माल आपल्या गलबतातून लिस्बन येथे आणून युरोपमध्ये विकू लागले. जमिनीपेक्षा जलमार्गाने जल माल आणणे स्वस्त असल्याने पोर्तुगीज व्यापारी हिंदुस्थानातील माल फारच स्वस्तात विकू लागले. मसाले यांची मागणी वाढली. पोर्तुगीजांच्या हिंदुस्थानातील वसाहत वाढत गेल्या. वास्को द गामाने आपल्या जहाजातून आणलेला माल विकल्यावर त्याला असे आढळून आले की या सफरीस त्याला जेवढा खर्च लागला त्याच्या 60 पट उत्पन्न त्याच्या हाती आलेले त्याला दिसून अल्बुकर्क. अल्मिडाची हिंदुस्थानातील 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या जागी अल्फान्सो द अल्बुकर्कची नेमणूक झाली. तो हिंदुस्थानात आला त्यावेळी अल्मिडा पुत्राच्या मरणाचा सूड घेण्यासाठी मलिक अयाजवर चालून गेला व त्याचा पराभव केला. तेव्हा अहमदाबादचा सुलतान मोहम्मद बेगडा यांनी पोर्तुगीजांशी तह केला. हिंदुस्थानात पोर्तुगीजांचे राज्य स्थापन करणे शक्य नाही असे अल्मिडाचे म्हणणे होते. मात्र अल्बुकर्कला हे मान्य नव्हते. अल्मिडा नंतर अल्फान्सो अल्बुकर्क पोर्तुगीजांचा गव्हर्नर झाला. पोर्तुगीजांचे राज्य स्थापन करणे हे त्याचे ध्येय होते. मलबार किनाऱ्याप्रमाणे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अनेक लहान राज्य होती. त्यातील मलिनचा राजा पोर्तुगीजांना मिळाला होता. त्यामुळे मोम्बासा, अंगोला इत्यादी राजांचा मलिनला सतत उपद्रव होत असल्याने अल्बुकर्कने प्रथम त्याचा बंदोबस्त केला व त्यांच्याकडून खंडणी घेतली. मलिनला सतत होणारा उपद्रव थांबवला. गोव्यावरील विजय
हिंदुस्थानात यावेळी दक्षिणेकडे महामानी व विजयनगरची राज्य होती. त्यांच्यात सतत संघर्ष चालू होता. परिस्थिती लक्षात घेऊन अल्बुकर्कने हिंदू राजांबरोबर सख्य आणि मुसलमानांचा पाडाव करणे आणि पोर्तुगीजांचा व्यापार आणि अंमल दृढ करणे हे उद्देश ठेवले. याला अनुसरून त्याने 1510 मध्ये गोवा जिंकून घेतले. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्याने पश्चिम किनाऱ्यावर त्यांची सत्ता कायमची स्थापन झाली. गोवा ही पोर्तुगीजांची 1510 पासून राजधानी झाली. अशा प्रकारे हिंदुस्थानात पोर्तुगीजांची सत्ता सुरू झाली. अल्बुकर्क मुसलमानांचा द्वेष्टा व हिंदूंचा आश्रयदाता होता. त्याने पोर्तुगीजांचे राज्य वाढवल्यामुळे मुसलमानांच्या पूर्वेकडील व्यापाराला मोठा धोका निर्माण झाला. त्यातूनच संघर्ष वाढीला लागला. अल्बुकर्क यांनी 1515 मध्ये गोवा येथे मरण पावला. नंतर 1524 मध्ये वास्को द गामा व्हाईसरॉय झाला. बंगालची सुबत्ता ऐकून तेथे व्यापारी ठाणे असावे म्हणून बंगालच्या सुलतानाला शेरशहा विरुद्धच्या लढाईत मदत केली. त्यामुळे हुबळीला त्यांची वसाहत स्थापन झाली. गुजरातचा सुलतान बहादूर शहा याला पण वसई भेट मिळवले. त्यापाठोपाठ दमण, ठाणे, तारापूर, माही, मुंबई इथं या ठिकाणी जिंकून घेतलेली आहे. पोर्तुगीजांच्या रासाची अनेक कारणे. पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आपली सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक धर्मगुरू येत गेले. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे धर्म छळ केला. पोर्तुगीज मागे पडण्यास पुढील कारणे कारणीभूत ठरली. अनेकांनी आपला धर्म बळजबरीने स्वीकारायला लागला. त्यामुळे येथील लोक शिरले. पोर्तुगीजांना विरोधक निर्माण झाले. 1565 मध्ये तालिकोटच्या लढाईने विजयनगरचे साम्राज्य संपुष्ट काढले. या राज्याबरोबर पोर्तुगीजांचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता. तो उडाला. त्यामुळे त्यांचा हसायला सुरुवात झाली. पोर्तुगीजांचा ताबा नीट नव्हता. हिंदुस्थानची सत्ता त्यांना नीट सांभाळता आली नाही. हिंदुस्थानातील शेवटचे पोर्तुगीज अधिकारी लायर नव्हते. डच इंग्रज यांच्याबरोबर पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही. तसेच मराठी मोगल यांच्या हल्ल्यांना तोंड देता आले नाही. त्यांच्या आयुष्यमान वाढला. या कारणामुळे पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आली आणि त्यांनी केलेल्या चुकांचा इतरांना फायदा झाला. हिंदुस्थानात इंग्रजांनी कंपनीला काही अधिकार आणि सवलती दिले होते. ते म्हणजे पुढील प्रमाणे. कंपनीचे सभासद, त्यांची वैतनिक मुलांचे नोकर व उमेदवार यांना 15 वर्षापर्यंत पूर्वेकडील व्यापाराचा संपूर्ण मक्ता राहील. मॅगेलॉनची समुद्रधुनी व केप ऑफ गुड होप यांच्या दरम्यान आशिया, आफ्रिका व अमेरिका यांच्या ठिकाणचे पाहिजे ते देश बंदरे बेटे याबरोबर व्यापार करावा. फिर्याद मान्यता व आपल्या आपणावर मोहतब करण्याच्या व्यवस्थेसाठी पाहिजे हे नियम करण्याचा अधिकार देण्यात आला. इंग्रजी कायद्यांमुळे गुन्हेगारात दंडाची किंवा कैद बंदीची शिक्षा करण्याचा अधिकार देण्यात आला. या सरादेश दाखवलेल्या कंपनीशिवाय दुसऱ्या कोणी इंग्रजांनी या देशांचा व्यापार केल्यास त्याला शिक्षा करण्यात येईल अशी बंदी घालण्यात आली. सन 1612 मध्ये पोर्तुगीजांवर संघर्ष करावा लागला होता. ब्रिटिशांना विजय मिळाल्याने ब्रिटिशांना फायदा झाला. ब्रिटिशांच्या मुंबई, मद्रास, बंगालमध्ये वसाहती स्थापन होऊन व्यापार वाढीस लागला. त्याबरोबर त्यांनी सत्ता स्थापन करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी त्यांना लढाया कराव्या लागल्या. हिंदुस्थानात व्यापारासाठी पोर्तुगीजांपाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी येत गेले. व्यापारावर सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न झाले. या सत्ता स्पर्धेत इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्धे घडून आली. सन 1742 मध्ये फ्रेंचांचा गव्हर्नर जनरल डुप्ले हिंदुस्थानात आला. त्यांनी साम्राज्यवादी धोरण ठेवल्यामुळे इंग्रजांबरोबर संघर्ष अटळ ठरला. त्यातून एकंदर 3 कर्नाटक युद्धे घडून आली. शेवटी वंदीवासच्या लढाईने फ्रेंचांचा पराभव झाल्याने
हिंदुस्थानातील फ्रेंचांची सत्ता संपुष्टात आली. फ्रेंचांना अपयश येण्याची अनेक कारणे दिसून येतात. ब्रिटनने संपन्न असलेल्या बंगालमध्ये आपला व्यापार असताना सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न झालेले होते. त्याला बंगालच्या नवाबाने विरोध केल्याने 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. यामध्ये इंग्रजांना विजय मिळाल्याने भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला. त्यानंतर झालेल्या बक्सरच्या लढाईतील ब्रिटिशांच्या विजयाने हा पाया पक्का झाला. ब्रिटिशांच्या विजयावर त्यांना प्रचंड लूट मिळाली. संपन्न देश त्यांच्या ताब्यात आले. बंगालमध्ये ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यावर त्यांनी हिंदुस्थानातील इतर वसाहती दृढ करण्यासाठी लक्ष दिले. दक्षिणेकडे म्हैसूरचे राज्य होते. हैदरने राज्य विस्ताराचे धोरण ठेवले. त्याला मराठी निजाम व इंग्रजांचा विरोध होता. हैदर व इंग्रज यांच्यातील संघर्ष अटळ ठरला. त्यातून इंग्रज म्हैसूरची 4 युद्धे झाली. दुसऱ्या इंग्रज युद्ध काळामध्ये हैदरचे आजाराने निधन झाले. त्याच्या मुलाने टिपूने पुढे येऊन ते युद्ध चालू ठेवले. मंगलोरच्या तहाने हे युद्ध थांबले. पुन्हा झालेल्या युद्धानंतर श्रीरंगपट्टणमच्या तहाने इंग्रजांचा बराचसा फायदा झाला. अनेक देश आणि युद्ध खर्च इंग्रजांना मिळाला. या अपमानास्पद तहाने टिपूने युद्धाची तयारी केली, परंतु इंग्रजांपुढे त्याचा टिकाव लागला नाही. युद्धात तो ठार झाला. दक्षिणेकडे इंग्रजांची सत्ता वाढीस लागली. दक्षिणेत इंग्रजांनी परिस्थितीचा फायदा घेण्यास सुरुवात केली. मराठ्यांनी त्यांना आडकाठी करताच इंग्रज मराठे युद्ध झाली. एकूण 3 इंग्रज मराठे युद्ध झाली. त्यातील पहिल्या युद्धानंतर सुरतेचा तह मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचा मानला जातो. सालभाईच्या तहाने युद्ध संपुष्टात आले. मात्र मराठ्यांनी इंग्रजांवर मिळवला हा पहिला आणि शेवटचा विजय ठरला. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर वसईचा तह झाला. हा तह म्हणजे मराठ्यांचे स्वातंत्र्य विकण्याचा करार वाटला. या युद्धाने मराठ्यांचे सामर्थ्य नाममात्र राहिले. मोठा भूप्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाने मराठ्यांचा पराभव झाला. पेशवाई संपुष्टात आली. शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा याला पेन्शन देऊन विदूर येथे ठेवण्यात आले. मराठ्यांचे संपुष्टात येऊन इंग्रजांची सत्ता वाढीस लागली. 1658 पासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा हेतू होता. त्यात बदल होऊन राजकारणात प्रवेश केला. सत्ता स्थापन केली. ब्रिटिशांचा वसाहतवाद वाढला. बंगालमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने दुसरी शासन व्यवस्था लागू केली. त्याच्यानंतर मात्र कंपनीच्या कारभारात दोष निर्माण झाल्याने ब्रिटिश पार्लमेंटला येथे लक्ष देणे शक्य झाले नाही. ब्रिटिश क्लीन प्रबोधनाचा उदय. याचे सामाजिक परिणाम सामाजिक परिणामामध्ये 1817 कायदा घेत केला. बनारस ब्राह्मणांना जे काही खास अधिकार होते ते इतरांना काही विशिष्ट गुन्ह्याबद्दल देहदंडाची शिक्षा देत हा अधिकार त्यांचा रद्दबातल केला. बेंटिंगने सतीची चाल बंद केली. अठराशे 1829 कायदा हा सतीबंदीचा कायदा करण्यात आला. सती जाण्यापासून प्राचीनकालीन भूमिका असली तरी या काळापर्यंत त्या चालीला विकृत स्वरूप प्राप्त झाले होते. पती निधनानंतर त्याच्या पत्नीने स्वतःला त्याच्या जिद्दीवर जाऊन देण्याची चाल रोखली. स्वेच्छेने आत्मसमर्पण करण्याची वृत्ती नष्ट होऊन तो एका अत्याचाराचा प्रकार झाला होता. अशा वेळी कालबाह्य झालेल्या या चालीचे उच्चाटन करणे जनहिताचे असल्याने बेंटिंगने ही चाल कायद्याने बंद करण्याचे सहाय दाखवले. ही चाल दुष्ट आहे, अमानुष आहे, बेंटिंगच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांना पटलेले होते. परंतु हिंदूंची धार्मिक चाल आहे म्हणून ही चाल देशभरात पूर्ण बंद केलेली होती. 1832 कायदा. या कायद्यानुसार हिंदू धर्मशास्त्रानुसार एखाद्या एखाद्याने धर्म बदलला तर त्याच्या इस्टेटीवरील हक्क नाहीसा होत असे. परंतु या कायद्याने धर्म बदलला तरी त्याच्या इस्टेटीवरील हक्क अबाधित ठेवण्याची तरतूद करण्यात आली. हा कायदा म्हणजे ख्रिस्ती धर्मात आलेल्यांच्या किंवा येऊ इच्छिणाऱ्यांच्या कायद्यासाठी सरकारने योजलेली युक्ती असा बऱ्याच हिंदूंचा संवाद झाला. 1836 कायदा. ठगांचा बंदोबस्त करून त्यांची ती अमानुषकाल बंद 1836 कायद्याने केली. 1840 कायद्यानुसार हिंदू मुस्लिम यांच्या यात्रामध्ये जो कर वसूल केला जात होता तो यात्रा कर रद्द करण्यात आला. 1843 कायदा. त्या काळात भारतात जमीनदार सरदार उमराव हे वेठबिगार पद्धतीने गरिबांना राबवून घेत अशा वेठबिगाराच्या
वेट बिगारची म्हणजे गुलामगिरीची पद्धत बंद करण्यात आली 1856 चा कायदा. धर्मशास्त्रानुसार हिंदू विधवा स्त्रीला पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हती. तरत बालविवाह पद्धती होती, त्यामुळे विधवांचे आयुष्य कठीण जात होते. परित्यक्त्या स्त्रीचे जीवन फारच कष्टप्रद होते. तिला अमानुषतेने वागवले जाई. प्रामुख्याने महाराष्ट्रात ही प्रथा मोठ्या प्रमाणावर रूढ होती. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कायदा करण्यात आलेली, त्यानुसार विधवांना पुनर्विवाह परवानगी मिळाली. ख्रिस्ती धर्मप्रसार आणि पाश्चात्य सुरुवात. मिशनऱ्यांनी धर्मप्रसारात विविध भाषा शिकवण्याच्या दृष्टीने शाळा सुरू केल्या. काही नवशिक्षितांवर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पडला, काही ख्रिस्ती झाले. या परिणामांवर विचारी सुशिक्षितांच्या मनात स्वधर्म, सामाजिक दोष, समाज स्वराज्याच्या दृष्टीने विचार सुरू झाले. पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात आणि शिक्षण विषयक सुधारणा यामुळे लोकशाही, स्वातंत्र्य, समता इत्यादी विचार भारतीयांमध्ये वाढीला लागले. शाळांची स्थापना होऊन त्यात वाढ होत गेली. शाळांची स्थापना होऊन त्यामध्ये वाढ झाली. इंग्रजी शिक्षणावर सर्व विद्याशाखांचे व्यापक शिक्षण दिले जावे. पाश्चात्य शिक्षण इंग्रजी दिले जावे हे धोरण कंपनी अधिकाऱ्यांनी मान्य केले. पुढच्या फलितामुळे आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली. विद्यापीठ निर्मित झाली. त्याचे सामाजिक राजकीय परिणाम दिसून आले. सुधारणामध्ये संस्था उदयाला येऊन समाज सुधारकांचे कार्य व्यापक आणि प्रभावी होत गेले. राजाराम मोहनराव, ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी महात्मा ज्योतिबा फुले इत्यादींचे समाज सुधारणांबरोबर समाज प्रबोधनाचे कार्य महत्वाचे ठरले. समाज प्रबोधन घडविण्यास वृत्तपत्रांनी मोठा हातभार लावला. ब्रिटिश सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर नव्या राजकीय जीवनाबरोबर आधुनिक स्वरूपाचे सार्वजनिक जीवन सुरू होण्यास वृत्तपत्राने मोठा हातभार लावला. इंग्रजी भाषेतून वृत्तपत्रे निघत गेली, तशी मराठीतून सुद्धा वृत्तपत्रे निघत गेली. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा याविरोधी लेखन वृत्तपत्रातून होत गेले आणि आर्थिक शोषण संदर्भात विचार मांडले जाऊ लागले. वैचारिक जागृती बरोबरच भारतात आधुनिकतेची सुरुवात झालेली दिसून येते. ब्रिटिशांनी भारतात आपल्या सत्तेचा पाय रोवल्यानंतर त्यांना वसाहतवाद वाढीस लागला. त्यांचा प्रथम बंगाल इलाका निर्माण झाला, नंतर मुंबई मद्रास इलाका निर्माण झाला. कंपनीचा भारतातील कारभार पाहण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हन 16 गव्हर्नर जनरल नेमले होते. कंपनीची कारभारातील व्यवस्था सरकारला वाटू लागली. त्यातूनच काही कायदे झाले. कंपनी अंतर्गत चालणाऱ्या गैरकारभारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व इतर कारणामुळे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये संमत झाला. त्यानुसार कंपनीच्या कारभारात काही बदल झाले. या कायद्यातील त्रुटी लक्षात घेऊन 1784 मध्ये पिटचा कायदा करण्यात आला. गव्हर्नर जनरलचे बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. भारतात कंपनीच्या अंतर्गत प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी कॉर्नवॉलिसने प्रयत्न केले. बेंटिंगने शिक्षण क्षेत्रात सुधारणा केल्या. डलहौसीच्या काळात सत्तेचे केंद्रीकरण झाले. वेलस्लीने तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करून साम्राज्य उभारणीस हातभार लावला. पुढे डलहौसीच्या काळात जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या साम्राज्याच्या रक्षणासाठी कार्यक्षम लष्कर उभारणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यात सुधारणा केली. भारतातील प्रबोधनाच्या परिणामामुळे काही राष्ट्रवादी संस्थांची स्थापना झाली. बंगाल, मुंबई, मद्रास इलाक्यात येथे ज्या राष्ट्रवादी संघटना उदयास आल्या त्यातून राष्ट्रवादी चळवळी उदयाला आल्या. राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी संघटना मागे पडल्या. भारताप्रमाणेच भारताबाहेरही काही राष्ट्रवादी संघटनांची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात ब्रिटिश व्यापाऱ्यांचे शांतता आणि व्यापाराचे धोरण होते ते मागे पडले. त्यांनी बंगालमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर जे धोरण कंपनीने ठेवले त्यातून इंग्लंडमध्ये
मोठ्या प्रमाणात संपत्ती नेण्यास सुरुवात केली. वसाहती वाणिज्यवादी धोरण लागू करून भारतीय भूप्रदेशांची लूट सुरू केली. या परिस्थितीचे चित्रण विचारवंतांनी आपल्या लेखनातून मांडण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे अनेक परिणाम भारतातील परंपरा चालत आलेल्या अर्थव्यवस्थेचा राहत होत गेला. उद्योगांचा राज्य होत गेला. कामगारांचे कारागिरांचे शोषण होत होते. शेतीच्या व्यापारीकरणाचे अनेक परिणाम दिसून आले. ब्रिटिशांनी ताब्यात आलेल्या प्रदेशात प्रशासकीय सुधारणा करण्यास सुरुवात केली. त्यात कॉर्नवॉलिसने कायमदारा पद्धती लागू करून महसूल वसुलीचे धोरण ठरवून दिले. थॉमस मन्रोनी रयतवादी पद्धतीचा अवलंब केला. ब्रिटिशांचा जवळजवळ संपूर्ण भारतावर अंमल सुरू झाल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली. दळणवळणात वाढ होत गेली. लष्करी व न्यायालयीन क्षेत्रात सुधारणा झालेली आपल्याला दिसून येतात. अशा रीतीने आपण हा विषय संपवलेला आहे. दोन्ही मिळून एक तुम्हाला ते तिथं वेळ भेटत.